गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली यशवंतराव चव्हाण यांच्या वैभवशाली राजकीय या कारकिर्दीचा संध्याकाळ सुरू होता काही वर्षांपूर्वीच त्यांनी इंदिरा गांधी यांची साथ सोडून स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षात निर्णय घेतला होता तिथे त्यांना उपपंतप्रधान पद सांभाळायला मिळालं पण हा निर्णय त्यांच्या राजकीय आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली आणीबाणीच्या चुकीबद्दल इंदिरा गांधींना माफ करून जनता परत त्यांना सत्तास्थानी आणेल हे कोणालाच वाटलं नव्हतं यशवंतरावांची गणित चुकली उर्स काँग्रेसची निवडणुकीत दानादान उडाली एकेकाळी देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे चव्हाण साहेब अडगळीत पडल्याप्रमाणे झाले होते त्यांचे महाराष्ट्रातले समर्थकही त्यांचं ऐकत नव्हते लोकनेते असलेले यशवंतराव खूप काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहणे शक्यच नव्हते त्यांनी परतीची तयारी सुरू केली होती पण मतभेदांमुळे त्यांच्यात आणि पंतप्रधान इंदिरा गांधींमध्ये दरी वाढत गेली ही दरी मिटवून यशवंतराव स्वगृही परतणार अशा चर्चा आवाजात सुरू झाल्या होत्या अशातच एक दिवस बातमी आली यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये परतावेत म्हणून इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांनी मध्यस्थी केली दिल्लीमध्येच नाही तर मुंबईच्या राजकारणामध्ये देखील खळबळ उडाली ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या एका पुस्तकात नेमकं काय झालं होतं याचं वर्णन केलंय झाला की श्री यांच्या दिल्लीमध्ये राजाजी व्याख्यान चालेचं आयोजन करण्यात आलं होतं नुकतेच इंग्लंडचे पंतप्रधान राहून गेलेले जेम्स कॅलेनहन या व्याख्यानमालेत भाषण देण्यासाठी भारतात आले होते त्यांच्या सन्मानार्थ भारतीय विद्याभवनने एक भोजन समारंभ आयोजित केला होता यशवंतराव चव्हाण देखील याला उपस्थित होते तर यशवंतराव आणि माजी पंतप्रधान कॅलेन हन यांची जुनीच ओळख होती चव्हाण साहेब परराष्ट्र मंत्रीपदी असताना या दोघांची अनेकदा भेट झाली होती जेवणाच्या वेळी यशवंतरावांना पाहून कॅलेन हननी त्यांना जवळ बोलावून घेतलं आणि मन मोकळ्या गप्पांची मैफिल जमली बोलता बोलता विषय राजकारणाकडे वळाला यशवंतरावांनी कॅलेन हन यांना गमती जमतीमध्ये एक प्रश्न विचारला आता सत्तेवर नसताना कसं वाटतंय पुन्हा पंतप्रधान पदावर येऊ शकाल काय कॅलन सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नव्हते त्यांनी या प्रश्नाला झकासपणे टोलावून लावलं आणि त्यांनी त्याच मूडमध्ये यशवंतरावांवर बाउन्सर टाकला तुमचे आणि श्रीमती इंदिरा गांधींचे संबंध कसे हा अनपेक्षित बाउन्सर बघून यशवंतराव देखील काही क्षण पेचात पडले त्यांनी उत्तर दिलं करेक्ट आहेत पण कॅलन हन यांचं या उत्तरावर समाधान झालंच नाही त्यांनी आणखी एक यॉर्कर टाकला तुम्हाला श्रीमती गांधींनी मंत्रीपद देऊ केलं तर काय कराल यशवंतराव सावधपणे म्हणाले मी सध्या त्यांच्या पक्षात नाही त्यामुळे मंत्रीपदाचा प्रश्नच उद्भवत नाही या गप्पा चालू होत्या कॅलेन यांचा आवाज थोडा वरच्या पट्टीचा होता आपल्या राजकारणाच्या वैभवशाली परंपरेप्रमाणे कोणीतरी हे संभाषण चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला होता तुकड्या तुकड्यात ऐकू गेलेल्या संभाषणाचा अर्थ ऐकणाऱ्याने असा लावला की यशवंतराव चव्हाण परत काँग्रेसमध्ये जावेत म्हणून ब्रिटनचे माजी पंतप्रधान मध्यस्थी करत आहेत या संबंधीचं गॉसिप दिल्लीमध्ये पसरवण्यात आलं पत्रकार अशोक जैन यांच्या मते ही सगळी अफवा होती दोन मित्रांच्या गप्पांचा चुकीचा अर्थ लावून वर्तमान पत्रांनी टाकलेली बातमी बनवली होती उलट यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये परतणार याची बोलणी काही महिन्यांपूर्वीच झाली होती खुद्द इंदिरा गांधींनी यशवंतरावांची भेट घेतली होती यात कॅलन हन यांच्या शिष्टाईचा कुठला संबंध नव्हता हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राजकीय किस्सांसाठी भिडू युट्यूब चॅनल पाहत राहा